जुन्नर तालुक्यात ओमायक्रॉनचा शिरकाव। जुन्नर तालुक्यातील नारायणगाव शहरामध्ये 4 आणि वारुवाडी या ठिकाणी 3 असे एकूण 7 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलेत। हे 7ही रुग्ण दुबई या ठिकाणी प्रवास करून आले असल्याचे वारुवाडीच्या शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ यांनी सांगितले। तर ह्या 7ही रुग्णांना नारायणगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। 7ही जणांची प्रकृती ठणठणीत असल्याचं डॉक्टर वर्षा गुंजाळ यांनी सांगितलं आहे। तर या संदर्भात नागरिकांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात डॉक्टर वर्षा गुंजाळ ह्या नेमकं काय सांगतायत ऐकूयात। जुन्नर तालुक्यात 7 ओमायक्रॉनचे रुग्ण वाढले, हे 7ही रुग्ण दुबई या ठिकाणी प्रवास करून आले आहेत, त्यामुळे भविष्यात जुन्नर तालुक्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। ह्या सगळ्या संदर्भात वारुवाडी शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ ह्या नेमकं काय सांगतायत ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव। मॅडम नमस्कार। जुन्नर तालुक्यामध्ये ओमायक्रॉन रुग्णांचा शिरकाव झाल्याची माहिती मिळते। मॅडम वस्तुस्थिती काय आहे, जुन्नर तालुक्यामध्ये नेमक्या कोणत्या गावामध्ये आणि किती रुग्ण आढळलेत? जुन्नर तालुक्यामध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला ही आहे वस्तुस्थिती खरी आहे। आपल्या वारुवाडी आणि नारायणगाव या दोन गावांमध्ये, वारुवाडीमध्ये 4 रुग्ण आणि नारायणगावमध्ये 3 असे एकूण 7 रुग्णांचा आज ओमायक्रॉनचा अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे। हे 7ही रुग्ण दुबई येथे प्रवासासाठी गेले होते। ते तिथून परत आल्यानंतर एकूण 16 जणांचा ग्रुप होता, त्यांची आपण RT-PCR चाचणी केली आणि RT-PCR नंतर जिनोम सिक्वेन्सिंगसाठी त्यांचं नमुने पाठवण्यात आले, त्यामध्ये हे ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले आहे। 7ही रुग्णांना कोणतीही लक्षणं नाही, त्यांना आपण ग्रामीण भागात नारायणगाव येथे क्वारंटाईन केलेले आहे। मॅडम नागरिकांनी काय काळजी घ्यावी? नागरिकांसाठी असं आव्हान राहील की ओमायक्रॉनची लक्षणं जरी सौम्य असली तरी हा वेगाने पसरतो, त्यामुळे आपला याच्यापासून बचाव करण्यासाठी आपण मास्कचा वापर सुरू करावा। सगळं आता शाळा सुरू झालेल्या आहेत, सगळ्या कार्यक्रम सुरू झाले आहेत, या ठिकाणी गर्दी शक्यतो टाळावी, गर्दीमध्ये जाणं टाळावं, सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर। त्याचप्रमाणे ज्या नागरिकांचा दुसरा डोस लसीचा घेण्यापासून राहिल्या असतील त्यांनी या नक्की घेऊन आपला स्वतःचा बचाव करावा। मॅडम हे जे रुग्ण आता सापडलेले आहेत हे परदेशामध्ये कधी गेले होते आणि आले कधी? त्या साधारणतः 3 ते 4 तारखेला ते परदेशामधून आले आहेत, परंतु त्यांची जी कलेक्टर ऑफिस किंवा शासनाकडून आपल्याला 10 तारखेला लिस्ट प्राप्त झाली का हे लोक असे दुबईहून आलेले आहेत आणि त्यांचं एअरपोर्टवरती पण टेस्टिंग करण्यात आलं, परंतु तिथे ते निगेटिव्ह आले म्हणून आपण पुन्हा इथं 11 तारखेला त्यांचा स्वॅब घेतला आणि 11चा स्वॅब हा 13ला आपण पुण्यात पाठवला, NIV येथे पाठवला आणि त्यानंतर ते जिनोम सिक्वेन्सिंग 3 ते 4 दिवस लागतात, तर आज त्यांचा रिपोर्ट आपल्याला पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे। मॅडम आता ह्या रुग्णांच्या संपर्कामध्ये अनेक लोक आले असतील, मग त्याचा सर्व्हे कसा करणार, कसं नियोजन असेल? त्यांचा सर्व्हे आपण आजपासूनच सुरू केला। त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले पहिले त्यांच्या घरातले व्यक्ती, त्यांच्या ऑफिसमधले, दुकानामधले असे सगळ्या व्यक्तींचा शोध सुरू आहे। आज जवळपास आपण 50 त्यांच्या कॉन्टॅक्टमधल्या व्यक्तींचा स्वॅब घेतला, उद्याही हे स्वॅब चालू राहणार आहे। तर असं माझं आव्हान आहे का स्वतःहून तुम्ही पुढे या, जे लोकांच्या खूप जवळच्या कॉन्टॅक्टमध्ये आले असतील त्यांनी स्वतःहून येऊन आपले टेस्टिंग करून घ्यावी। कुठल्याही याला घाबरून न जाता आपण जर टेस्टिंग केली तर आपल्यापासून दुसऱ्यांना होणार आपण प्रादुर्भाव टाळू शकतो। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी। सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।